आणि शिक्षण चांगलं देऊ. हा म्हणजे बुट कपड्याबरोबर शिक्षण बी समजा नाही, आपल्याकडे शिक्षण चांगलं एकदम. मग आता समजा एका वर्गातल्या पोरायला शिकित असताना मग दुसऱ्या पोराने काय करायचं तवरुक? समजा तवरुक पहिलीच्या करणार. पोरायला तुम्ही शिकवायला लागले हो हो तर हो दुसरीच्या पोराने तर काय करायचं? बघितलंच नाही. शाळेत काय, शाळेत काही कामच पडत नाही ना आपलं? हो हो ते बी खरंय म्हणा. हा तुमचं काम ग्रामपंचायत कडं. हो, ग्रामपंचायत कडे असतं आमचं काम. हा तिथं म्हणजे आता कशाला बी ग्रामपंचायत, आता मेलं तरी बी ग्रामपंचायत आणि जन्मलं तरी ग्रामपंचायत आहे ना, तसं शाळाच नाही ना. हा त्याच्यामुळे तुम्ही चक्कर नाही म्हणून तुम्ही बघितलंच नाही. मला वाटतं की आमचे पोर इंग्लिश स्कूलला गेले पाहिजेत. आणि इंग्लिश स्कूलला जाते तर पोर इथून त्याच्या माया बाप त्याला लगे गन पावडर करून चांगला त्याचा ड्रेस घालून टाय लावून बुट घालून पाठी देत. हो, दबा वॉटर बॅग असं सगळं साज करून पाठी देत. ते भारी वाटतंय हो, ते आणि दिसायला भारी वाटत, पाहायला दिसायला म्हणजे भारी छान वाटते. आणि वाटत. सरकारकडून तर आता उलट आम्हाला आमच्याकडे जास्त साध नाही यायला लागले तर चांगले शिकलेले जास्त उच्च शिक्षित शिक्षक यायला लागले. तर तुमच्या काळी 10वी 12वी पास गुरुजी होते. आता ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मोठ चांगली कॉम्पिटिशन वाली परीक्षा देऊन गुरुजी यायला लागले. तर आता ती छडी लागे छमछमची ती हे जी होती ते घोषवाक्य ते बंदच झालं आता. नाही ते तर आता मारता येत नाही. पोरायला हसून खेळून गमतीनं नाचून गाऊन असं शिकवायचं. हा बर मग ते खरं होती ते शिक्षण खरं होतं का हे बर 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 कारण की तुम्ही पाहा ना तुमच्या काळी किती जण यायचे. चौथी लोक किती जण शाळा सोडायचे, सातवी लोक किती जण जायचे, हो दहावी लोक किती जण जायचे. हो 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 हा म्हणजे तर आमच्या धाका वेळेस धाकानच आमचं पीक यायला 20 वर्ष लागते. पण बरोबर हो 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 आमचा पहिलीचा पोरगा 20 वर्षानंतर तो कळण की त्याला काय मिळालं काय शिकव. बरोबर बरोबर आणि लोकांची स्मृती लहान असते त्याला कळतच नाही. तो विसरत असते कोण होत काय शिकलं होत. गुरुजी लागला फोन. हो गुरुजी पोराला शाळेत घालायचं होत. बर बर कितवीच्या वर्गात? आता पहिलीच्या वर्गात म्हणजे कानाला हात पुरायला लागला आता त्याचा. नाही नाही तसं नाही ना. कानाला हात नाही पुरायला तसं नाही म्हणते आपल्या पहिला. आता काय आलं पाहिजे आमच्याकडे सगळं आलंय ऑनलाईन. हो त्याच्यामुळं त्याच्या आधार कार्ड वर जन्मतारीख आहे का तुम्हाला माहित? जन्मतारीख आधार कार्ड वर हा असन ना. हा. जर त्याचा जन्म 2018 मधला असला हा तर त्याला पहिलीत घालता येईल. हा आणि 2018 आधीचा जर असला तर तो आपापच दुसरीच जाईल. अच्छा म्हणजे पहिलीच घालायची गरज नाही? नाही नाही म्हणजे जर तुम्ही त्याला 2018 जन्म असेल तर त्याला पहिलीत घालता येईल. बर 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 आणि जर समजा समजा तो जर 18 नसला तर मग त्याने शाळेत यायचं का नाही? नाही मग कसं आहे त्याचा आधार कार्ड जेव्हा तुम्ही मला दाखिला तेव्हा मग आपल्याला ठरवता येईल त्याला कोणत्या वर्गात घालायचं. तर बर पण मग आता म्हणजे जर समजा तो समजा आधीचाच असला तर मग लगेच डायरेक्ट तो दुसऱ्या वर्गात जाईन का? आता पहा कसं झालंय की तुमच्याकडं ज्याने सर्वे केला असन त्यांना माहित असत की जानेवारी महिन्यामध्येच की आपल्या गावामध्ये किती मुलं येत त्या वयाचे वयोगटाचे. मग त्याच्यामध्ये बरोबर त्याने जन्मतारीख घेतली असेल तेव्हा तुम्ही बरोबर सांगितलीच असन. हा पण जर समजा आम्ही तिकडं ऊस तोडी गिळस तोडीला काही कामाला एकीकडे गेलेलो असलो दुसऱ्यानं जर जन्मतारीख सांगितली तर मग आधार कार्ड वरची जी असन ती पाहावा लागेल. असं का? बर हा 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 आधार कार्ड काढले का? आधार कार्ड हो काढले. तुमचं इंग्लिश स्कूल आहे का? नाही नाही आपली जिल्हा परिषद शाळा आहे. अच्छा हा जिल्हा परिषद मग त्याला हो, फीस सरकारी 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 शाळा आहे. बर 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 म्हणजे फीस नाही का मग? नाही नाही फीस काय नाही फीस शून्य. बर बर आणि त्याला कपडे देऊ पुस्तक देऊ बूट सॉक्स देऊ आणि शिक्षण चांगलं देऊ. हा म्हणजे बूट कपड्या बरोबर शिक्षण बी समजा. नाही आपल्याकडे शिक्षण चांगलं एकदम. बर 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 हा आणि मग किती पोरायला म्हणजे आता एका वर्गात आमच्या वेळेस मी जेव्हा लहान होतो का गुरुजी तेव्हा मी पहिलीला होतो का तेव्हा आमच्या वर्गामध्ये दुसरीन पहिली एखाद्या बशीत होते. जेव्हा मी दुसरीला गेलो का तेव्हा तिसरीन दुसरी एखाद्या बशीत होते. तर ते आता तुमच्या वर्गात बी तसंच बसवितात का? हो 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 काय आता आपल्याकडं पहिला दुसरीला एक शिक्षक बर तिसरी चौथीला एक शिक्षक आणि पाचवीला एक शिक्षक असे आपल्याकडं तीन शिक्षक आहेत. म्हणजे जोड घालून दिलेली.
हो ते विद्यार्थी संख्येवर असतं ना, किती पद येतं त्याच्यावर, त्याच्यामुळे आपल्या गावात आता कसं आहे, पहिली दुसरीला एक गुरुजी, तिसरी चौथीला एक गुरुजी आणि पाचवीला एक गुरुजी, असे तीन गुरुजी आहेत आपल्याकडं. बर 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 मग आता समजा हो एका वर्गातल्या पोरायला शिकित असताना मग दुसऱ्या पोरायने काय करायचं तवरुक? समजा तवरुख पहिलीच्या करणारा. पोरायला तुम्ही शिकवायला लागले हो हो तर हो दुसरीच्या पोरायने तेव्हा काय करायचं? हा तर तवरुख आम्ही त्याला लिहायचा, त्याचा अभ्यास दिला असता गटा गटात बसून. आपल्याकडे साहित्य पण खूप आहे. बर आता सरकार काय करते, गोष्टीचे पुस्तक, खेळायचं साहित्य, वेगवेगळ्या डिजिटल पाट्या असं लय पुरविलेलं आहे आपल्याकडं. तुमची बर अशा चक्करच नाही शाळात, तुम्ही नाही बघितलंच शाळात नाही. काय, शाळात काही कामच पडत नाही ना आपलं. हो, ते बी खरं आहे म्हणा. हा तुमचं काम ग्रामपंचायतकडं. हो, ग्रामपंचायतकडे असतं आमचं काम. हा तिथं म्हणजे आता कशाला बी ग्रामपंचायत, आता मेलं तरी बी ग्रामपंचायत आणि जन्मलं तरी ग्रामपंचायत आहे ना, तसं शाळाचं नाही ना. हा, त्याच्यामुळे तुम्ही चक्कर नाही म्हणून तुम्ही बघितलंच नाही. हो. आता असं मंदिराकडे आलोत ना समजा डेली तर ती शाळा हा, दिसती लांबून, पण तिकडं तसं काही येणं होत नाही आमचं तसं. आम्हाला बी काय करावं लागतं, ज्याच्याकडे काम पडलं का त्याला फोन करावा लागतो, नाही मग पोराला बोलवायला पाठवावं लागतं, बाबा या रे बाबा शाळाकडे या, मीटिंगला या. लोक येत बी नाहीत लवकर मीटिंगला बी. हो. नाही पण आता तुम्ही पहिल्यासारखे ते तांदूळ बी नाही ठुले, पहिले जसे ते तांदूळ यायचे ना शाळात नाही, त्याच्यामुळं आता होतं. तांदूळ आम्ही शिजून खाऊ घालतो बरं, दुपारा खिचडी का वरण भात का गोड भात असं पद्धतशीर खाऊ घालतो बरं. हो. मग आता त्याच्या त्याच्यामुळे घरी तांदूळ येत नाहीत पहा. हो घरी येत नाहीत. हो पण पहिलं हो जरा ते पिशव्या न्यायला त्या निमित्तानं तरी येणं व्हायचं. हो आणि तवा तवा आता यायचे काय, 2 महिन्याचे एखादं आले की त्या पोराला उचलायचेच नाही ना. मग हो. माय नाही तर बाप यायचे. हो. आता आपण आणि मस्त. एकदा एकदा दोनदा येण्याचा प्रसंग आला ते भांडायसाठीच येण्याचा आला, कारण तेव्हा दोन लेकरं होते शाळात आणि हा, एकाचीच आली होती तांदूळ, तर मग तेव्हा एकदा भांडायला म्हणून आलो होतो. अरे बाप्पा तसंच होतंय, लोक तांदळ्यामुळे भांडायला येत आहेत, बुटामुळे येत आहेत, पण नीट शिकेल नाही म्हणून भांडायला येत नाहीत, बघत नाहीत, वह्या बघत नाहीत. हा, आणि हो. दुसऱ्याकडच्या पेच्यात पाहिलं तर हा पण मग. आता शिकलेलं दिसत नाही ना ते शिकण्याचं. आता हे आता बुट कसं, हे ते लगेच लेकराच्या पायात दिसत येतं, आता पहा म्हणजे दुसऱ्याच्या हाईत शिकी. आपल्यात नाहीत. हा, शिकलेलं कसं दिसन, तुम्ही घरी बसले संध्याकाळी अभ्यास गिभ्यास घेतला तर दिसन बाबा आम्ही शिकले का नाही तर. आणि तुम्ही बघितलंच नाही संध्याकाळी घरी आल्या पोराचं दप्तर काढून, हो. आणि जर समजा पोर आम्ही येते समजा संध्याकाळी तर. टूल होऊन आलो तर मग कसं दिसन आम्हाला? नाही नाही तसं नाही, तसं नाही बाप्पा. आता तुम्ही येतात नसत्यार ते काही माहित नाही, पण पोर येते 4 साडेचारला घरी, तुम्ही येतात 5 साडेपाच 6 ला दिवस मावळ्यावर. तर पोर जायचं अभ्यास बी करून टाकते आणि खेळायला बी जाते महेंद्राकडं. तुम्हाला काही मग कळतच नाही, मिळत लागत नाही. हो ना हो ना. बरं गुरुजी, ह्या वर्षी ऍडमिशन किती झाले तुमच्याकडं पहिलीचे? आता आपल्याकडे पहा, पहिलीला झालेत पहा 12. बरं हो, 12. आणि लोकसंख्या किती आहे गावची? आपल्या गावची लोकसंख्या पहा, आता वस्तीवरची येगळी स्वराची, गावातली आपली आहे 1200 काय. 12, 1200 चे 12. मग टक्केवारी म्हणजे कमी घसरली का काय मग गुरुजी? 12 म्हणल्यावर लई कमी नाही नाही झाले. नाही 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 ऍडमिशन काही गावात झाले तर, आणि काही ती येते ना आपली स्कूल बस, हो त्यानं काही तिकडे चालेत ना. इंग्लिश स्कूलला ना. हो, इंग्लिश कुठे चाललंय काही, हो. ती सकाळी सकाळी गाडी तुम्ही पाहिल्या असं पाकावा मावा. हो पाहिलं. बर गुरुजी, हे ऍडमिशन कमी होण्याचे कारण अजून काय काय आहेत? एक म्हणजे, एक तर पोरं इंग्लिश स्कूलला चालले तर पहिलं हो कारण, हो दुसरं कारण की जरा पाहिल्यासारखे तुमच्या काळातले इतके लेकरं बी नाहीत कोणाला, एक एक दोन दोन लेकरं. हो हो एक एकच. हो, एक एक दोन दोन लेकरं हो. त्याच्यामुळे हे झालं. तर काही लोक गावा सोडून आता कंपन्यांना बी गेले तर तुम्ही बघितलं हो असन. हो 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 हो, बरं त्या गेलेतच ना. बरं बरं गुरुजी, तुमच्याकडे सगळ्या नोंदी असतात जवळपास समजा, आहे की नाही? ह्या हो वर्षी अंदाजा म्हणजे गावात लग्न किती झाले असते त्या? आपल्या गावात लग्न झाले असतील पहा, 20 झाले असतील. 20 म्हणजे दोन्ही हो, मिळून का, पोरं पोरीचे असे मिळून? नाही नुसते पोरा पोराचे म्हणून 30 झाले असतील. तिचे भरपूर झाले मग. बर हो बर हो बर 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 शाळात करतेत का, लावतेत का लग्न हो कहा मग आता शाळात म्हणजे शाळाच्या पटांगणात, शाळात नाही. पटांगण? बर बर बर. हो, मग एक अर्ध्या सुट्टीच्या बार एखादा रविवारी वर्ग. लावतेत का कसं, आडवारी का रविवारीचं सुटी? आम्ही शाळाचं देतो समजा, मागितलं कंपाऊंड मध्ये बाबा टाकू द्या मंडप, तर गावचा प्रसंग नाही म्हणता येत नसते. हो. मग गुरुजीला विचारतेत का, शालेय समितीच्या अध्यक्षाला विचारतेत?
आमच्या हेडमास्तरला विचारतात. मग हेडमास्तर जर म्हणले तर बापा विचारा अध्यक्षाला, अध्यक्षाला बोलवा, सरपंचाला बोलवा. मग ते काय सहसा होच म्हणावं लागतंय, होच म्हणते नाही कसं म्हणतात, एकाला दिलं एकाला दिलं तर राग येतो का नाही. हो येतो ना, म्हणजे काय होतं तिथं, म्हणजे आता इथं भाव भाऊकी सारखा खेळ असतंय ते, हे की नाही. बरं, एकाला दिलं दुसऱ्या नाही तर राग येतोय. बरोबर बरोबर आहे. हो सर, तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेवर आहेत. हो जिल्हा परिषदची शाळा पहिल्या तुलनेत आता थोडीशी दुर्लक्षित झाली असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे कोणाकडून, लोकांकडून का सरकार? लोकांकडून आणि सरकार. आम्हाला आम्हाला सरकारकडूनच असं वाटतंय, पण लोकांकडून झाली का सरकारकडून झाली हे जरा तुम्ही थोडासा भेद आम्हाला स्पष्ट करून सांगता का? लोकांकडून झाली पा, सरकारकडून नाही. बरं, म्हणजे लोकांकडून झाली, लोकांना वाटतं की आमचे पोरं इंग्लिश स्कूलला गेले पाहिजेत, आणि इंग्लिश स्कूलला जातात तर पोरं इथून त्याच्या माया बाप त्याला गन पावडर करून चांगला त्याचा ड्रेस घालून टाय लावून बुट घालून पाठवतात, दबा वॉटर बॅग असं सगळं साज करून पाठवतात, ते भारी वाटतंय. आणि दिसायला भारी वाटतं, दिसायला भारी वाटतंय. आणि सरकारकडून तर आता उलट आम्हाला का आमच्याकडे जास्त साध नाही यायला लागले, तर चांगले शिकलेले जास्त उच्च शिक्षित शिक्षक यायला लागले. तर तुमच्या काळी 10वी 12वी पास गुरुजी होते, आता ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मोठ चांगली कॉम्पिटिशन वाली परीक्षा देऊन गुरुजी यायला लागले. तर पण मग आमच्या काळात आमचे गुरुजी गावातच राहायचे. हा ते कशामुळं की तालुक्याच्या गावाला जायला रस्ता नव्हता, बारमाही नदी नाले वडे होते, कसे जाते कसे येते है का नाही. आता रस्ते चांगले झाले तर आणि पुढं गेलं झालंय तर आणि सगळ्याकडेच मोटरसायकल झाल्या आता. आणि कुठून बी कुठे यायला काय अर्ध्या घंट्यापेक्षा जास्त येळ लागतच नाही तुम्ही पाहा. नाही लागत. अर्ध्या घंट्यात माणूस जातो येतो पोहोचतो. टायमावर येणं गरजेचं असं म्हणायचं. हो जवळपास आलं ते टायमाच टायमाला. पण पहिलं कसं होतं, जर गुरुजी गावात राहिले तर पोरायला लई धाक राहायचा ना, म्हणजे पोर असे रस्त्याने गोट्या खेळताना पण म्हणजे गुरुजी दिसले की पळून जायचे, हानीच होते ना. हो हानीच होते. हो आता तर मार बंद आहे, मारताच येत नाही, शिक्षा करणं बंद आहे. हो 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 हो. आता ती छडी लागे छमछमची ती हे जी होती ते घोषवाक्य ते बंदच झालं आता. नाही ते तर आता मारता येत नाही, पोरायला हसून खेळून गमतीनं नाचून गाऊन असं शिकवायचं. हा बरं, मग ते खरं होती ते शिक्षण खरं होतं का हे? हे हे बरं बरं बरं. कारण की तुम्ही पाहा ना, तुमच्या काळी किती जण यायचे, चौथी लोक किती जण शाळा सोडायचे, सातवी लोक किती जण जायचे, 10वी लोक किती जण जायचे. हो हो हो. म्हणजे धाका धाकानच पहिलीला काहीतरी 40 का 50 होते. हा 50 का काहीतरी होते पहा पहिलीला. तर सातवीला आम्ही 12 जण होतो. हा आमच्या त्यातले मधले बरेच जण. आणि त्याच्यात आमचा 10वीला 1 जण पास झाला होता, त्याच्यात मी नव्हतो. तुम्ही नापास झालते का? हा हो झालतो ना. म्हणून तर मग शाळेची काळजीनं तुम्हाला आधी विचारलं की बाबा. हा तुम्ही काही काळजी करू नका, पोराचं आधार कार्ड घेऊन या आणि मग आपण किंवा मग तुझा फोन व्हॉट्सअप आहे का? साधा आहे? नाही साधाच. हा नाही तर मग कोणाच्या कोणाच्या फोन व्हॉट्सअपवर मला त्याच्या आधार कार्डचा फोटो टाका, मी लगेच तुम्हाला सांगतो की त्याला किती विचारायला. तुम्ही असं विचारायला लागले आता ढोराकड्या पोराकडे व्हॉट्सअप आले तर हे माझ्याकडे नसन होय, मी देतो ना पाठवून तुम्हाला व्हॉट्सअप. बर 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 बर. हा मी उगा आपलं तुमचं मन पाहिलं तुम्हाला काय वाटतंय. नाही एवढं लय माग नाही राहिलो आम्ही आता. नाही नाही नाही, कसं कोणाकडे असतंय कोणाकडे नसतंय आपलं, कोणाच्या चोबी पाठवा तुमच्या चोबी पाठवा. नाही नाही आमच्याकडे एखादी बार तेल नसन म्हणजे याला कालवानाला, पण रिचार्ज मात्र आम्ही टायमाच टायमाला टाकतो. हो बर बर, मग तर चांगली गोष्ट आहे. मग मला लगे आधार कार्डचा फोटो पाठवा. पण मला सांगा, शाळा जिल्हा परिषदची दुर्लक्षित झाली ती आमच्यामुळे झाली का सरकारमुळे? ही लोकांमुळे झाली. लोकांमुळे. बर हो, कारण की काय असतं चमचमणाऱ्या गोष्टीचं लोकांना आकर्षण असतंय. हो 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 हो. आणि त्याच्यामुळे काय होतं की लोकांना चमचमणाऱ्या गोष्टीकडे आकर्षित होत. बरोबर. आणि आमचं पीक कसं आहे पा, आमचं पीक लय उशिरा येते. हो हो. कसं तुमचं सोयाबीन किती दिवसाला येते, किती महिन्याला? हा बरोबर, 3 महिन्यात. हा सोयाबीन
चार सहा महिने देतो सोयाबीन, ऊस साल भारत देतोय, केळी दीड एक वर्ष येत आता, आमचं पीक यायला 20 वर्ष लागते. बरोबर. हो हो हो. आमचा पहिलीचा पोरगा 20 वर्षानंतर तो कळण की त्याला काय मिळालं काय शिक. बरोबर बरोबर. आणि लोकांची स्मृती लहान असते, त्याला कळतच नाही विसरत असते कोण होत काय शिकलं होत. हो ना. पण गुरुजी ते तुमचं लईच बरोबर आहे, कारण कोथरिमीच झाड 6 महिन्यात येत आहे ना, 6 महिन्यात कोथरिम उपटायला येते ना कोथिंबीर. आणि त्या दिवशी लावलेलं वडाचं झाड मोठं व्हायला म्हणजे खूप वर्ष लागत येत, आणि टिकायला ते शेकडो वर्ष टिकत आहे ना. आमचे रिझल्ट मिळाला आमच्या दिसायला वेळ. हो तेच तर. मग तेच तर. मग ते मला ते पटलं मला. त्याच्यामुळं काही दिवस ते चमचम त्याची दुनिया राहते. हो हो हो. पुन्हा परत जिल्हा परिषदेच्या शाळेकडे लोक येणार आहेत. म्हणजे आपण आता जसं 5-स्टार हॉटेल मध्ये बघतो, आता तालुक्याची आपल्या परतूर तालुक्याची जिल्हा परिषद शाळा पाहना. हो 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 हो. नावा रूपाला आणली, 1000 पुढे विद्यार्थी संख्या गेली. हो 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 हो. हा, तुमच्या सगळ्या इंग्लिश स्कूल पेक्षा सगळ्यापेक्षा पुढे गेली आमची शाळा. हो गेली गेली. हो हो. आणि म्हणूनच तुम्हाला फोन केला की बाबा जिल्हा परिषदेच्या शाळा आहे. हा, मी तुम्हाला ते सांगत होतो ना की पुन्हा जिल्हा परिषदचे दिवस येते ना. आता 5-स्टार हॉटेल मध्ये पण येथे चुलीवरची भाकरी मिळेल वगैरे आता, है की ना. हा, तर त्यामुळे पुन्हा तुमच्या पुतण्याचा फोन आला गजूचा, जिल्हा परिषदेच्या प्रशालेच्या मुख्याध्यापकाचा फोन नंबर द्या म्हणून. बरं बरं बरं. त्याला कोणातरी ऍडमिशन घ्यायचं वाटतं पहा. त्याचा फोन आला त्या दिवशी, आज तुमचा फोन आला. बरं बरं. म्हणजे तुम्ही ओळखिलं का मला? हो हो हो. म्हणूनच एवढं मोकळं बोलले होय. हा, मग मला तुमचा बाप्पा तुम्ही कसं तुम्ही जाता येता दिसत ना मंदिराकडून. बरं. पण सर, हा कॉल अॅग्रोवनच्या शिराळ गप्पासाठी आम्ही मुद्दाम तुमच्याशी संवाद साधलाय आणि रेकॉर्ड केलाय. हा सगळ्या लोकांना ऐकायला मिळणार आहे. आणि जिल्हा परिषदची शाळा खरं तर लोकांनी दुर्लक्षित केलेली आहे हे आपल्या चर्चेचं जे काही सार आहे ते मला तो व्यक्तिगत पटलंय. आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना पण पटन असं मला वाटतं. आणि हा, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं सर. आणि देतो पोरायला पाठवून. हो, आधी पोरग नाही पाठवलं जमत, फक्त आधार पाहिजे तुम्हाला, है ना. ठीक आहे सर. आणि भेटू. हो.